आवाज मानदेशाचा कृषी क्षेत्रामध्ये सेंद्रिय विषमुक्त नैसर्गिक शेतीमध्ये उल्लेखनीय प्रयोगशील आणि आदर्शवत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग सातारा जिल्हा आणि औंद येथील ड्रीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार ड्रीम फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिला जातो त्यासाठी यावर्षी मान तालुक्यातील देवापूरचे सेंद्रिय विषमुक्त नैसर्गिक शेती करणारे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच अग्रेसिव्ह असणारे उद्धव बाबर यांची निवड करण्यात आली आहे सन्मान सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार राज्य प्रल्हाद वरे सातारा उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे मोर्फा संचालक कल्याण काटे मोर्फा संचालक नितीन तावरे हनमंतराव शिंदे संचालक औंध शिक्षण मंडळ केम्ब्रिज रिटर्न प्राध्यापक डॉ रुस्तुम तांबोळी ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एच व्ही देशमुख तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर सरपंच सोनाली मिठारी आदी मान्यवर उपस्थित होते उद्धव बाबर यांनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवापूर येथे सेंद्रिय विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीची संकल्पना राबवली आहे नुसती राबवली नाही तर ते स्वतः सेंद्रिय विषमुक्त आणि नैसर्गिक शेती करत आहेत ते स्वतः काडी कचरा उसाची पाचट आणि हिरवळीच्या खताचा तसेच गोमूत्र आणि निंबोळी अर्काचा वापर करत आहेत काडी कचऱ्याच्या खतामुळे जमिनीची पोत सुधारण्यास आणि जमिनीतील कर तसेच जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते आणि गांडुळाची संख्याही वाढते त्याचबरोबर गुळाचे पाणी ताक निंबोळी आर्क यांचा आणि ताग यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते रासायनिक खतामुळे कीटकनाशक आणि तणनाशकामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या आणि कर्वाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे नैसर्गिक भाज्यांचे प्रमाण घटले असून त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत आहे उद्धव बाबर यांनी स्वतः सेंद्रिय विषमुक्त आणि नैसर्गिक शेती करून आंबा केशर आणि उसाचे उत्पादन घेऊन विषमुक्त आंब्याचे आणि गुळाचे काकवीचे उत्पादन केले आहे तरी मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यात त्यांनी सेंद्रिय विषमुक्त नैसर्गिक शेतीत चांगलाच नावलौकिक केला आहे पुरस्कार वितरणानंतर त्यांचे विविध स्तरावर मधून अभिनंदन होत आहे मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसाडे मसुवा आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा